विराट चोरगे यांचा संघ, त्यानंतर शेलूमाता वल, मंगेश भोईर आणि भानुदास भोईर यांचा संघ, त्यामुळे संघ मालक सुद्धा खुश असतीलच, कारण की ज्या प्रकारे या ट्रॉफी आहे, तिसऱ्या क्रमांकावरती मीरा रोड कासार वडोली आणि चौथ्या क्रमांकावरती वाघबिल नवगर. मान्यवर विनंती असेल दिलीप जी आपण यायचंय. विकास मात्रे साहेबांना विनंती असे आपण विराज बनवायचे. दिलीप वजे आपण या. आज ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकला, बाळू पाटील यांचाही सत्कार होईल. तर याचे बाळू पाटील, निलेश मात्रे यांच्या शुभ असते, त्यांचाही सत्कार केला जाईल. एक अप्रतिम समालोचक, ज्येष्ठ समालोचक सागावचे, त्यांचा सत्कार केला होते. निलेश मात्रे या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक. त्यानंतर डोंबलीचे एक अप्रतिम समालोचक आणि उभरते समालोचक मनीष याचाही सत्कार होईल. मनीष यायचे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये 2 दिवस अप्रतिम समालोचन केलं. आणि पहिल्यांदा आमची भेट मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशा याच्या स्पर्धेमध्ये झाली होती, आणि तेव्हा असं थोडासा अंदाज आला की टॅलेंट आहे यांच्याकडे आणि चांगलं समालोचन ते करून. एकदा जोरदार टाळ्या होत्या मनीषसाठी. अझरबैजानात ज्यांनी 4 दिवस अप्रतिम समालोचन केले, नितीन गहन यांचा देखील सन्मान करता मी साई शेलार यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते पण त्याचा सन्मान करायचा आहे. नितीन गहन यांचा देखील सन्मान इथे केला जातोय. 4 दिवस या स्पर्धेची जबाबदारी त्यांच्यावरती होती. तर मी विकास मात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असते एक विशेष सत्कार आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा कालावधी तुम्ही 4 दिवस पाहिला. आणि मित्रांनो, 4 दिवस ज्यांची खरी मेहनत राहिली आणि संपूर्ण 32 संघांना सर्वांचे संघांचे प्रवेश फी एकत्र करणं, हे सर्व काम ज्यांनी केलं, ते कृष्णादा कीर यांचा इथे एक विशेष सत्कार होणार आहे. या मैदानाची काळजी सुद्धा ते सातत्याने घेतात, जरी प्रल्हाद मात्रे साहेबांचा सपोर्ट असेल या क्रीडांगणासाठी, मात्र कृष्णादा कीर हे सातत्याने देखभाल करत असतात या क्रीडांगणाची. जोरदार टाळ्याने स्वागत करूया कृष्णादा कीर. आई 11 चे सर्वे सर्वा सुद्धा आहेत, आपल्या डोंबिवली असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत. आणि दरवर्षीप्रमाणे ज्यांच्याच शॉपमध्ये याही वर्षी लाईव्ह ड्रॉ झाले, म्हणजे काव्या स्पोर्ट्सचे ऑनर सतीश मात्रे उर्फ बबलू इथे उपस्थित, त्यांचाही सत्कार होईल. तर या सतीश मात्रे या, एकदा जोरदार टाळ्या होत्या काव्या स्पोर्ट्सचे ऑनर. आणि या स्पर्धेसाठी त्यांची प्रचंड मेहनत राहिली. आणि संध्याकाळी तुम्हाला जर निलेश मात्रे यांना भेटायचं असेल तर काव्या स्पोर्टमध्ये जावा 8 ते 9 दरम्यान. त्यानंतर जे पी पॅनलचे सर्व सर्व जय पवार सरांना विनंती असेल आपण या. मुन्ना पठाण आपण या, कारण या सातत्याने या स्पर्धेमध्ये सर्व टीम्सला एकत्र आणण्याचं काम केलं. अजित मात्रे यांच्या शुभ सत्कार होईल जय पवार आणि मुन्ना पठाण, कारण की 32 संघांना सुद्धा इन्व्हाइट करण्यामध्ये जय पवार सरांचे खूप मोठं योगदान असतं. निलेश मात्रेला नेहमी त्यांचं सहकार्य असतं. मुन्ना पठाण सर शहापूर आणि जय पवार कल्याण. पुष्कर काटे यांच्या शुभ असते मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच मॅन फ्रॉम अंबरनाथ दिनू कांबळे मॅन ऑफ द मॅच.
दिलीप पवार यांचे आभार व्यक्त करू आम्ही मोठा गावचे, ज्यांच्या माध्यमातून खूप चांगली मेजवानी चार दिवस. चला दिनू कांबळे आहेत का? चला नंतर आपण देणार दिनू कांबळे यांना मॅन ऑफ द मॅच. चार दिवस जोशी काकांची प्रचंड मेहनत राहिली स्पर्धे बॉल आणण्यासाठी. त्यानंतर रमेश असतील चोळेगावचे आणि अण्णा असतील, तिघांचा आम्ही उल्लेख करू. दिनू कांबळे या लवकर मॅन ऑफ द मॅच. दिनू कांबळे या मॅन ऑफ द मॅच. सेमीफायनलच्या मॅचमध्ये प्रल्हाद मात्रे साहेबांकडून रोख रक्कम 5,000 रुपये कॅश प्राईज सुद्धा दिनूला देण्यात आलं. अर्धशतक त्याने ठोकलं आणि 2 बॉल 9 ची गरज असताना अंबरनाथचा खेळाडू जरा जोरदार टाळ्या होत्या दिनू कांबळेसाठी. सातत्याने हे नाव टेनिस बॉल असो रबर बॉल असो चर्चेत राहिलेले आहे. त्यानंतर चार दिवस या स्पर्धेमध्ये ज्यांनी अप्रतिम स्कोरिंग केली ते किरण घाक यांचाही सत्कार होईल. यांचे किरण स्कोरची आपण पाहतोय नेहमीच कमी असते, आयोजकांना मात्र किरण घाक यांनी खूप चांगली स्कोरिंग केली. श्रीकांत जोशी यांच्या शुभ असते त्यांचा सत्कार होईल. किरण घाक ज्यांनी या स्पर्धेमध्ये चार दिवस स्कूप करून गेले आणि काव्या स्फोटकडे एक भेटवस्तू सुद्धा आहे त्यांच्यासाठी टी शर्ट. त्यानंतर आपण देणार होतो या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरला या स्पर्धेतील वाघबिल नवकर संघाचा उदय पाटील. उत्कृष्ट गोलंदाज वाघबिल नवकर जो संघ या स्पर्धेत चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला, मेगा गोंदे यांचा संघ. निलेश मात्रे या स्पर्धेचे आमचे. त्यानंतर आपण देणार या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज दिलीप वजे यांना विनंती होतो की आपल्या शुभ असते टी शर्ट सुद्धा आहे बेस्ट बॉलरसाठी काव्या स्पोर्ट्सच्या वतीने. काव्या स्पोर्ट्सच्या वतीने बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन आणि मालिकावीरसाठी टी शर्ट आहे. त्यानंतर दिलीप वजे यांच्या शुभ असते बद्दल या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज अंबरनाथची रन मशीन ज्याने 42 चेंडूंचा खेळ केला आणि 115 रन केल्या बालाजी एकर्स. दिनू कांबळे उत्कृष्ट फलंदाज एकदा जोरदार टाळ्या होत्या दिनू कांबळेसाठी. कारण एसडी जिथे जिथे जातात सुलतान दिनू तिथे तिथे पहिला क्रमांक पटकावतात. कालही पुण्याची स्पर्धा आली तिथेही पहिला क्रमांक पटकावला, तिथेही सुलतान दिनू एकत्रच होते. ती 1 लाखाची स्पर्धा होती. त्यानंतर आपण देणार या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेमध्ये 2 गाव 1 ही संकल्पना तुम्ही पाहिली 40+. वाघबिल आणि नवगर संघ चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. रोख रक्कम 30,000 रुपये. विकास मात्रे आणि प्रल्हाद मात्रे साहेब विनंती करतो की आपण या. त्यानंतर आपण देणार होतो या स्पर्धेतील तिसरा क्रमांक आणि तिसऱ्या क्रमांक देण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय आमच्याच मान्यवर आपण मध्ये प्रल्हादजी म्हात्रे साहेब साई शेला सुद्धा उपस्थित आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो कासार वडवली आणि मीरा रोड. रोख रक्कम 30,000 रुपये. आमिरला तुम्ही पाहतायत. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय. कमलाकर रामजी ठाकूर यांच्या स्मरणार्थ शरद कमलाकर ठाकूर यांच्याकडली ट्रॉफी आम्हाला आली. कस मात्र आपण यायचे जोरदार टाळ्या होत्या. कासार वडवली आणि मीरा रोड चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये. जरी आज आयुब शेख नाही आहेत तुम्ही पाहतात एक लेजंड क्रिकेटर आहेत मीरा रोडचे.
त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील रोख रक्कम 50,000 रुपये. आपण यायचे दिलीप भोजे साहेब, आपण या सर्व चारी मान्यवरांच्या उपस्थितीत रोख रक्कम 50,000 रुपयांनी एकदा जोरदार टाने स्वागत करूया. 40+ शेलू माता वल भिवंडी संघ ठरला या स्पर्धेतील रनर अप. भानुदास भोईर आणि मंगेश भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. पुरस्कर्त्यांचे आभार व्यक्त करणं गरजेचं आहे, कारण त्यांच्यामुळे संघ आपल्या खेळताना दिसतात. शेखर दळवी अँड कंपनी, कॅप्टन गणेश, प्रमोदला तुम्ही पाहतायत, सुनील पाटील मॅन फ्रॉम कालेर, आणि बघा संघ मालक मंगेश भोईर आणि भानुदास भोईर यांना सुद्धा तुम्ही बघू शकाल. रनर अप ठरलाय म्हणजे दोन्ही टीम्स भिवंडीच्याच आहेत, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरती. या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर प्रल्हाद मात्रे यांच्या शुभ असते. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेतील जो झेल, या स्पर्धेतील टर्निंग पॉईंट होता, निलेश माथेचा झेल पकडला होता शेलू माता 140+ संघाचा. निलेश पाटील बेस्ट फिल्डर, योगेश पाटील माफ करा, योगेश यायचे मॅन फ्रॉम सुरई. जबरदस्त करी निलेश माथेचा जो झेल टिपला तो टर्निंग पॉईंट होता त्या मॅचचा, क्वार्टर फायनलच्या. जबरदस्त बॅटिंग निलेश मात्रेने सुद्धा या स्पर्धेत 100 धावा कुठल्या होत्या शहरी क्रिकेट खेळत असताना. आता आपण देणार आहोत या स्पर्धेतील पालिका वीर, एक सुंदर ट्रॉफी आहे आणि काव्या स्पोर्ट्सच्या वतीने टी शर्ट सुद्धा आहे मालिकावीरसाठी. आणि असं म्हटलं होतं की 40+ क्रिकेट, 40+ खेळाडू काय करत नाही, मात्र 40+ क्रिकेटने जे केलं 64 बॉलमध्ये 165 धावा केल्या शेखर दळवी मालिका वीर. शेलू माता 140+ एकदा जोरदार टाळ्या होत्या शेखर दळवीसाठी, आणि एक विकेट सुद्धा त्यांनी घेतली. 165 धावा या स्पर्धेमध्ये कुठल्या आहेत, आणि हेच तर 40+ क्रिकेट आहे. अभिनंदन शेखर, पुढच्या स्पर्धेसाठी नक्की शुभेच्छा असतील. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील दिलीप भोजे साहेबांना विनंती असेल आपण या. साई शेलार आपण यायचे. एकदा जोरदार टाने स्वागत करूया. दुसऱ्या क्रमांकावरती सुद्धा आपण पाहिलं शेलू माता वल भिवंडी 40+, आणि पहिल्या क्रमांकावरती विराज चोरगे यांनी पुरस्कृत केलेला बालाजी एकर्स, जयेश पाटील अँड कंपनी, रोख रक्कम 1,00,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक. दिलीप भोजे यांच्या माध्यमातून ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले भागाशेठ मात्रे यांच्या स्मरणार्थ. जेपी या अगोदर सुद्धा जेपीने हा कारनामा केला, नित्यानंद ठाकरे स्मृती चषक ही स्पर्धा जिंकली बालाजी एकर्सने. आणि बघा विराज चोरगे सुद्धा उपस्थित आहेत, या टीमचे संघ मालक आणि नेहमीच ड्रीम 11 इंडिया इंडियन जर्सी मध्ये तुम्ही त्यांना पाहतात, लकी पॅकर्स विराज चोरगे. विशेष सत्कार केला जाईल. राजा जाधव यायचे, आपलाही विशेष सत्कार होईल. राजा जाधव मंडप वाले आपण असाल द्या. चला राजा जाधव यांचे सहकारी उपस्थित आहेत. जोरदार टाने स्वागत करूया. राजा जाधव काही कारणास्तव उपस्थित नाहीयेत मनीष, म्हणजे त्यांचे मान्यवर आपण बोलले त्यांचे सहकारी आहेत प्रल्हाद मात्रे साहेबांना सुद्धा तुम्ही बघू शकाल. नेहमीच क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम. खूप चांगली स्पर्धा मित्रांनो तुम्ही पाहिली, पहिल्या पर्वामध्ये 16 संघ, दुसऱ्या पर्वामध्ये 32. आमचे डीजे ऑपरेटर पंडित यांचे आम्ही कौतुक करू, त्यांनी खूप चांगल्या संगीत प्रेक्षण ऐकलं, आमच्या आवाजाची काळजी घेतली. संपूर्ण भिवंडी वासियांचं अभिनंदन. GTCचाही सत्कार होईल लाईव्ह टेलिकास्ट. नाही अण्णा, आपल्याही अण्णाने सुद्धा प्रचंड मेहनत घेतली. अण्णा आहेत कुठे काय, थर्ड अंपायर जेपी पॅनलचे. कौतुक सुद्धा केलं होतं मंगेश भोईर साहेबांनी जे वर्ल्डचे पुरस्कार, त्यांनी सांगितलं की चांगली स्पर्धा आहे निलेश, 4 दिवस तुम्ही स्पर्धा आयोजित केली आहेत चारही फॉर्मॅटमध्ये. आणि जेपीने सुद्धा कौतुक केलं की स्पर्धा चांगली आहे. GTCला सुद्धा एक टी शर्ट दिली जाईल काव्या स्पोर्ट्सच्या वतीने. जेपी चारी टीमचे कॅप्टन थोडस बाळा बोराडे यांच्याशी संपर्क साधते. चारी टीम्स कॅप्टन वाघबिल नवगर,
बालाजी एकर्स भिवंडी शेलू माता वलशेकर कॅप्टन ने संपर्क साधा जरा आहेत ना गणेश आहेत आणि मीरा रोड कासरवडी उभे सर जरा बाळा बोर्डाशी संपर्क साधा आणि नक्कीच अभिनंदन अक्षय ठेटे आणि स्पर्धा इथे संपली जाहीर करते नक्कीच दुसऱ्या पर्वामध्ये एक अप्रतिम आयोजन तुम्ही पहिल्या नक्कीच तिसऱ्या पर्वामध्ये निलेश माथे आणि एनबी ग्रुप आपल्यासाठी अजून एक मोठी स्पर्धा घेऊन येतील दिनू कांबळे या आपल्याला 500 रुपये राहिलेत आमच्याकडे चुकून निलेश नितीन माथेंच्याकडे राहिलेत विकास माथे साहेबांकडे 500 होते नाही दिनू कांबळे एक जबरदस्त क्रिकेटर आहेत सुलतान मला वाटतं पिंट्या जोशी यांना शोधतायत अभिनंदन बालाजी एकर्स भिवंडी आणि आजच्या दिवशी स्पर्धा संपली असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट पुन्हा आपली भेट होईल तिसऱ्या पर्वामध्ये